विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याला भेट देत पोलिसांकडून तपासाची माहिती घेतली, तसंच या घटनेची सरकारने दखल घेत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. काही फार अडगळीत किंवा कुठेतरी थोडा दूर लांबच्या भागात असं काही नाहीये, तर त्याचा तपास मात्र व्यवस्थित लागला पाहिजे. तर निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे, तिच्या आई वडिलांना न्याय मिळाला पाहिजे अशी माझी पण विरोधी पक्ष नेता यांना त्यांनी मागणी. मी त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना, इथं पोलीस अधिकारी पण होते, की याचा अतिशय तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. त्या आई वडिलांची पण हीच इच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.